पोहरादेवी मातेचं दर्शन घेऊन तिच्या आशीर्वादाने विदर्भ ते कोकण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीसाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे बाहेर पडलेले आहेत। आज यवतमाळमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या बरोबर आमचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दानवे आहेत, पश्चिम विदर्भाचे नेते खासदार अरविंद सावंत आहेत, सचिव मिलिंद नार्वेकर, आमचे संपर्कमंत्री गायकवाड, त्याचबरोबर बाळू मुनगंटीवार, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, इतर पदाधिकारी आहेतच। मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो। ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मला त्याच्यामध्ये काय बोलायचं असेल ते मी बोलतो। बघा, तसं महाराष्ट्र हा आपलाच आहे, कुठूनही सुरुवात केली तरी इथूनच का केली हा एक प्रश्न विचारला जाणार, पण इथून सुरुवात करण्यामागे नक्कीच मी गेले काही दिवस माझ्या मनामध्ये पोहरादेवीचं दर्शन घ्यायला यायचं असं एक राहिलेलं आहे। मध्ये माझा एक प्रयत्न असा होता की ज्या जाहीर सभा माझ्या झाल्या त्याच्यात काही महाविकास आघाडीच्या पण सभा झाल्या त्यापैकी एखादी सभा इकडे घ्यावी का, पण उन्हाळा भयंकर वाढत होता म्हणून ज्या दोन तीन इतर ठिकाणच्या सभासुद्धा होत्या त्या आम्ही पुढे ढकलल्या। साहजिकच आहे, महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात करताना मला असं वाटलं की एका चांगल्या स्थळापासून, पवित्र तीर्थक्षेत्रापासून सुरुवात करावी आणि पोहरादेवीचं येणं, पोहरादेवीचं दर्शन घेणं, त्याच्यासाठी येणं हे अनेक दिवसापासून माझ्या मनात होतं, म्हणून मी इथे आलेलो आहे। राष्ट्रवादीची फूट पडली, आधी शिवसेना आता राष्ट्रवादी, तुम्ही कसं बघता या सगळ्या राष्ट्रीय घडामोडी? जसं दिसतंय तसं बघतो, आणखीन काय बघायचं, आणखीन वेगळं कसं बघायचं, जसं दिसतंय तसं बघायचं। तुम्ही पाहतात की शिवसेना फोडून, पूर्वी एक असं होतं हे राजकारणात काही नवीन नाही फोडाफोडी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय आणि पक्ष पळवल्यानंतर सुद्धा जो प्रचंड प्रतिसाद जनतेच्या मनात आम्हाला जो काही दिसतोय आणि त्याचं प्रत्यंतर हे ज्या काही माझ्या आतापर्यंतच्या सभा झाल्या, आता सुरू येताना जागोजागी लोक आपली थांबलेली होती, कुठेही गेलो तरी समोरून लोक येऊन सांगतायत की उद्धवजी जे काही घडतंय ते वाईट आहे, ही परंपरा हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे, देशासाठी तर आहेच, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पहिल्या प्रथम मी एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आता जे काही मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये या माझ्या दौऱ्यामध्ये तशा जाहीर सभांचा मी कुठेही आग्रह धरलेला नाही, पण गेले वर्षभर राज्यभरातले आणि राज्याच्या बाहेरचे सुद्धा शिवसैनिक आणि पदाधिकारी हे वेगवेगळ्या वेळेला येऊन वेगवेगळ्या दिवशी येऊन मला मातोश्रीमध्ये भेटतायत, तर मी असं ठरवलं की आता पावसाळा आहे, बहुतेक सगळे शिवसैनिक सुद्धा ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, त्याच्यामुळे जाहीर सभा वगैरे आता न घेता मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटतो, म्हणजे जसं आता मी बसून तुमच्याशी बोलतोय तसं खरं म्हणजे या माझ्या फिरण्याचा उद्देश आहे की माझ्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या तिकडे जाऊन बोलावं, भेटावं आणि साहजिकच आहे त्यांच्याकडनं आणखीन काही गोष्टी समजून घेता आल्या तर ते समजून घ्या। अरे मी तुम्हाला म्हटलं ना, आता कसं बघतो हा प्रश्नच नाही, त्याचा अर्थ काही जरी काढायचा प्रयत्न केला तरी सुप्रीम कोर्टाने जो अर्थ काढून दिलेला आहे त्याच्या पलीकडे कोणालाही पाहता येणार नाही, पाहायचं म्हटलं तरी सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांचा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल। समजा त्यातून त्या चौकटीच्या बाहेर त्यांनी जर निर्णय घेतला, मला वाटतं ते
लोकशाहीला धरून होणार नाही आणि तसं अध्यक्ष वागतील अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. पण तसं जर केलं तर सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आम्हाला तेव्हाही उघडे असणारच आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. आम्हाला एक मिनिट थोडं थोडं याबद्दल वळतो. काय पण इनकमिंग सुद्धा खूप होतंय. काल सुद्धा माझ्या घरी मातोश्रीमध्ये, काल पण, परवा पण, जसं काल तर सांगलीची वगैरे काही लोक आली, परवा साताऱ्याची आली, सोलापूरची आली. शिवसेनेत पण नवीन चेहरे येत आहेत. उलट जे आता जे शिवसैनिक ज्यांना मेहनत करून सुद्धा संधी मिळत नव्हती, ज्यांच्यावरती पदक घेऊन अन्याय केला होता, देऊन मी अन्याय केला होता, त्यांना नवीन चेहरे आता त्यांना चांगली संधी मिळते. आणि नवीन आता जसं मध्ये मी माझ्या एका भाषणात उल्लेख केला होता, आपल्या नितीन देशमुखांनी चांगलं मांडलं होतं की शेती आमची आहे ना हो, तुम्ही पीक कापलं असेल पण शेती आमची आहे, त्याच्यामुळे पीक नवीन येणार. आणि आता 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 ते जे काय त्यांनी कापणी करून नेले त्याला हमी भाव मिळतो का बघा. जाऊ दे, भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचं राहिलेलं नाहीये. भाजपने दुसऱ्या कोणावरही दोषारोप करण्याचं सोडून द्यावं. पहिलं त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काय सगळे घुसून घेत आहेत बाजार गुंडगे, त्यांचा त्यांनी सांभाळ करावा. अजित पवारच्या त्रासामुळे शिवसेना फुटली असं म्हटलं गेलं आहे. आज जे अजित पवार परत तिकडे गेलेले आहेत महाविकास आघाडीतून, उद्या जर अजित पवारांच्या त्रासामुळे परत शिवसेनेचे लोक त्रासले, एकनाथ शिंदे काय परिस्थिती? नाही हे बघा, ह्या जरतरच्या वरती मी कधीच बोलत नसतो. आता जसा एक तुम्ही प्रश्न मला विचारला, हा अर्धा प्रश्न आहे. अजित पवारांच्या त्रासामुळे शिवसेना फोडली, तसंच त्यांनी सांगितलं होते की बाळासाहेबांना अटक करायला निघालेल्या भुजबळांच्या मांडी लावून बसलेत, तर आता हे जे बसलेत ते काय लावून बसलेत? म्हणजे हाताला हात लावून बसलेत का मांडी लावून बसलेत? असं माझा विचारायचा उद्देश. मी मुख्यमंत्री असतो तर विस्तार कधी होणार आहे सांगितलं असतं. अरे पण मी काय त्याच्यावरती बोलू? माझ्या मी मुख्यमंत्री असतो तर बोललो असतो. मी मुख्यमंत्री नाही सांगितलं की तुमची आणि राज साहेबांची मैत्री करण्याबद्दल जबाबदारी माझ्यावर बाळासाहेबांनी टाकली होती, मी तसे प्रयत्न केले पण अपयश आला. आता ही ती चर्चा सुरू झाली. बघा, असं आहे की असं मी मानतो, त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही ठेवा, पण मी बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी सुद्धा बाळासाहेबांच्या जवळच होतो. त्याच्यामुळे असं मला नाही वाटत की मला न सांगता बाळासाहेब आणखीन कोणाशी काही बोलले असतील. आणि संदर्भातला प्रश्न आहे, तुम्ही तुमची शिवसेना ही संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करताय. विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्याच्या आत्महत्याचं तांडव होऊन राहिलेलं आहे. आता भाजपच्या नेत्यांनी पूर्वी म्हटलं होतं की आम्ही वेगळं विदर्भ राज्य देऊ, आज ते गप्प बसलेले आहे. प्रश्न इथले संपलेले नाही आहे. दौरे अनेकदा होतात. आज जवळपास 5,500 वर आकडा आमच्या शेतकरी आत्महत्येचा यवतमाळ जिल्ह्याचा गाठलेला आहे. बरोबर आहे. त्या संदर्भात कोणीच कुठलाही नेता बोलत नाही. त्याबद्दल आपली भूमिका काय? त्याच्याबद्दल मी लोकांशी, माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायला आलेलो आहे की जे सरकार, मला मुख्यमंत्री व्हायचे, यांना मुख्यमंत्री व्हायचे, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, इथल्या सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचे, ही सगळी आपापली हौस झाली. पण कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळते? म्हणजे कालच एक सहज गंमत म्हणून मी तो सिंहासन पिक्चर पाहिला, त्याच्यात ते राजा मयेकर दाखवलेत निळकुलेंची दाढी करताना. आणि आता त्या मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा काय तुम्हाला माहितीये? काय म्हणतात म्हणून विचारलं तर ते होतील नाही तर ते होतील, तुझ्या आयुष्यात फरक काय पडणार? तर ही जी सत्तेची साठमारी सुरू आहे त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा, आता हा पाऊस अजूनही तसा काही सुरू नाही झालेला, म्हणजे हा पहिला पेरा हाती लागतोय का वाया जातोय कल्पना नाहीये. मध्ये बोगस बी बियाण्याचं सगळं आलं होतं, त्याच्यानंतर पीक विम्याची योजना ही खरंच 1 रुपयामध्ये मिळणार आहे का? शेतकऱ्यांना खरंच किती कर्ज मिळालेलं आहे? कर्जमुक्तीकडे आपण जात असताना पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्याच्या मालाला हमी भाव किंवा हमखास भाव ही माझी योजना होती, आणि म्हणून मी ते एक धोरण अवलंबलं होतं जे विकेल, म्हणजे मी उलटं म्हटलं होतं, ज्याला मार्केट उद्या असणार आहे तेच पीक शेतकऱ्यांनी घ्यावं.
की मग त्याला त्या शेतकऱ्याला जसं टोमॅटो कधी वाढतो कधी टोमॅटो रस्त्यावरती फेकावं लागतो असं न करता जर एक मार्केट रिसर्च करा पुढच्या वर्षी कशाला भाव मिळू शकतो त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्ही एक संज्ञान करा ना शेतकऱ्यांना तुम्ही कल्पना द्या की या परिसरामध्ये हे चांगलं होतं सोयाबीन कुठे चांगलं होतं आपलं धान कुठे चांगलं होतं टोमॅटो कुठे होतं तसं तसं त्यांना अवगत करून तशी पेरणी त्यांना करायला लावा की जेणेकरून त्यांचे कष्ट वाया जाणार नाही तर या ह्याच्यासाठी मी काम करत होतो दुर्दैवाने कोविडचं संकट आलं त्याच्यानंतर माझं थोडंसं एक शस्त्रक्रियेचं माझ्या हे झालं आणि नंतर तेवढं त्यांच्या सगळ्या हुडी वगैरे घालून बैठका चालूच होत्या रात्रीच्या मग त्या ज्या बैठका त्यांनी घेतल्या त्या बैठका मला खुर्चीवरून उतरण्यापेक्षा शेतकऱ्याला आपण कसं चांगलं जीवन देऊ याच्यासाठी घेतल्या असं तर चांगलं झालं असतं नाही तर दुसरं काय अर्थ आहे मला आता काही काही गोष्टी थोड्याशा एक करत मी बोलत जाणार आहे पण आता त्यांनी जे काही फोडाफोडीचे धंदे चालले त्यावेळेला जे ठरलं होतं आमचं माझं आणि अमित शहा ते त्यांनी किती म्हणू मी तर माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवरती बोललेलो आहे पायताज पोहरा देवीची शपथ घेऊन बोलतो की जे ठरलं होतं त्याच्यामध्ये 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री हे ठरलं असतं त्याच्याप्रमाणे केलं असतं तर कदाचित 2.5 वर्षामध्ये भाजपचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता आणि आज जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सतरंजा उचलावे लागतात इतर पक्षातल्यांच्या त्या लागल्या नसत्या आज फक्त जे जुने ज्येष्ठ सगळे भाजपचे नेते किंवा कार्यकर्ते आहेत ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी खस्ता खाल्ल्या तो खस्ता खाणारा भाजपचा कार्यकर्ता हा नुसतं बाहेरून येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्याच सरबराईमध्ये लागलेला आहे भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क झाला काय बोलणं झालं काळामध्ये असेल तर तुम्हाला काय सांगू मी हे जे बोलतोय हे माझ्या मनातलं माझ्या मन की बात नाहीये पण अनेक कार्यकर्ते अनेक म्हणजे काही लाखो हजारो उगाच काही तुम्ही खोटं नाही सांगत पण जे काही मोजके माझ्या संपर्कात येतात ते सांगतात आम्ही किती काळ सहन करायचं आता उद्धवजी एक प्रश्न असा आहे की अजित पवारनी परवाच्या भाषणात असं सांगितलं की 2017 आम्ही सरकार समोर आणत आहोत आमचे ज्येष्ठ आणि त्यांचे ज्येष्ठ तर त्यांच्या ज्येष्ठांनी म्हणजे भाजपच्या ज्येष्ठांनी असं सांगितलं की आम्ही काही झालं तरी आमचा 25 वर्षाचा जुना मित्र म्हणजे शिवसेना सोडणार नाही तर आता असं वाटतं का सर की आपण मित्र ओळखण्यास सुरू केली मी चूक केली असं म्हणतच नाही मी मैत्री म्हणून 2019 साठी त्यांच्याबरोबर युती केलेलीच होती पण युतीमध्ये जे ठरलं होतं ते त्यांनी नाकारलं आणि मला युतीच्या बाहेर ढकललं आणि आता ज्या पद्धतीने शिवसेना फोडले हे मैत्रीचं लक्षण असेल असं तुम्हाला वाटतं का मग मला असं वाटतं धन्यवाद आपण सर्वजण वार्तालापाला आला त्याबद्दल आपले मनापासून आभार विदर्भामध्ये किती जागा लढणार आहे थांबा ना आता पाहिजे ते आलं मला बघू भंडाऱ्याची उधळण म्हणजे